नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आज पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। यामध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस करूया। तसेच आज या महिना म्हणजे फेब्रुवारी महिना क्लोज झालेला आहे, तर ह्या पूर्ण महिन्याचं मंथली अनालिसिस ही करेल, जेणेकरून पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला काय प्लॅन बनवायची आहेत का ते तुम्हाला याच्यामध्ये मी सांगायचा प्रयत्न करेल। तर चला मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक हिस्ट्री रिपीट होतीये मागच्या 4 वर्षापासून, मग आता ही हिस्ट्री त्याप्रमाणेच काम करेल का नवीन काहीतरी इतिहास बनवते हे आपल्याला पाहायचंय की 4 वर्षाचा इतिहास आता तो मोडीत काढेल का नवीन प्रमाणे तो बनवेल। सुरू करेल सगळ्यात आधी मी तुम्हाला इथे मंथली कॅन्डल दाखवायचा प्रयत्न करेल। याच्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेले तर मागच्या 3 महिन्यापासून मोस्टली मार्केट नवीन लोज बनवायचं काम करते। आणि आजचा जो महिना क्लोज झालेला आहे फेब्रुवारी 17,300 आसपास क्लोजिंग दिलेलं आहे। काल आपण असं बोललो होतो की 17,400 खाली नॉर्मली डाऊनसाईडचा विचार करू आपण आणि त्याच्यानंतर 17,600 वर पॉझिटिव्ह। मोस्टली आपला बायस होता की पॉझिटिव्ह राहील, परंतु विचार करूया की ते डेलीमध्ये जाऊन सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याला पाहिजे की जे मंथली कॅन्डल्स आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्णपणे सेलिंग दिसतंय। की याच्यावरून असं मला वाटतंय की जर मार्चमध्ये 17,300 तो ब्रेक करतोय तर आपल्याला इथे 17,000 नॉर्मली तो सर्वप्रथम दाखवेल आणि 17,000 खाली जोरदार सेलिंग मार्केट क्रॅश आपल्याला पाहायला मिळू शकतो की जो आपल्याला पुन्हा 16,000 आणि 15,200 हे पुढचे टप्पे आहेत। कदाचित 16,000 क्विक येऊ शकतो किंवा 17,000 तर नॉर्मली दाखवायची शक्यता जास्त आहे। ओके, मी असं म्हणेल की येणाऱ्या महिन्यामध्ये आपण नॉर्मल बिअरिश मुवमेंट असणं ठेवणं गरजेचं आहे आणि माइल्ड बुलिश, ओके, खूप मोठं बुलिश नाही वाटत। यासाठी थोडं डेली टाइम फ्रेमला जाऊया, याच्यामध्ये आपल्याला समजेल की आपल्याला काय दिसतंय। आता इथे एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर मागच्या जवळपास आज 9वा दिवस आहे की मार्केट कंटिन्यू नवीन लो बनवतंय। तुम्हाला माहिती आहे का हे जवळपास खूप दिवसातून रिपीट होतं, आपण थोड्या वेळात पाहूया हे कशा प्रकारे रिपीट झालेले। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेन की ऍक्च्युअली जो सपोर्ट होता तर तो त्याने ब्रेक केलेला आहे। सपोर्टच्याही खाली जाऊन मार्केट इथे रेंज करत ट्रेड करताना दिसतंय मला 17,300 आहे, असं वाटतं की आता 17,000 मोस्टली तो टच करायच्या तयारीत आहे। आणि ही जी हिस्ट्री आहे ती तुम्हाला मी इथे थोडक्यात दाखवतो। तुम्ही जर इथे पाहायला गेला चार्टवर तर मागील आपण 4 वर्ष थोडं मागे जाऊया आता, म्हणजे काय होतं हे तुम्हाला दिसेल। इथे पाहू शकता हे 4 वर्ष मी का मागे गेलो, तर तुम्ही पाहिलं असेल की मागच्या जवळपास 4 वर्षामध्ये सलग 9 दिवस मार्केट पडलेलं नाहीये। नक्कीच हे स्टेप बाय स्टेप पडते, खूप हार्ड सेलिंग नाहीये, परंतु कोरोनाप्रमाणे मार्केटमध्ये 9वा दिवस आहे की याच्यामध्ये सेलर्स ऍक्टिव्ह आहेत। इथे जर पाहायला गेला तुम्ही तर फेब्रुवारी 2019 आहे की इथे मार्केट कंटिन्यू 9 दिवस पडलं होतं, 10व्या दिवशी बाउन्स बॅक दिला होता, परंतु अजूनही आपल्या मार्केटने कन्फर्मेशन नाही दिलेलं, कदाचित उद्या वेट करूया किंवा गुरुवारी। याच्यानंतर मी सांगेल की सेम कंडिशन 2019 जुलै महिना याच्यामध्ये ही मार्केटमध्ये कन्सिस्टंट नवीन लो बनवत, माझ्या मते 13 दिवस मार्केटने नवीन लो बनवले होते। इथे जर तुम्ही काउंट केलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 14 दिवस एक नवीन लो बनवायचं। इम्पॉर्टंट काय असतं की मागचा लो आज ब्रेक करणे, 13 ते 14 दिवसानंतर मार्केटने पुन्हा रेंज बाउंड जाऊन वरच्या दिशेने जायचा प्रयत्न केला होता। सांगायचा हेतू हाच आहे की मार्केटने आता 9वा दिवस तर पूर्ण केलेला आहे, आपली आशा आजच होती की आज बाउन्स बॅक दिला पाहिजे, परंतु त्याला शक्य नाही झालेलं। पाहूया छोट्या टाइम फ्रेमला जाऊन उद्या काय दिसतंय, इतिहासाची पुनरावृत्ती होणार का नाही हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, उद्याचं मार्केट ऑब्झर्व करू। याच्यामध्ये पाहू शकता आपण की निफ्टीने इथे सेम दाखवतोय। इथे तुम्हाला मी पुन्हा सांगेल जर उद्या तेजी करायची आहे तर 17,400 क्रॉस करेपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल। 17,400 नाही क्रॉस करेल तर तुम्हाला वेट करणे इम्पॉर्टंट आहे, नाहीतर पुन्हा ट्रॅप होताल, कारण आज मार्केटने निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांमध्ये फक्त प्रीमियम मीटिंगचं काम केलेलं आहे। ओके, आणि ज्यांनाही मंदी करायची आहे 17,250 ब्रेक केलं की 17,000 दिशेने मंदी करा, परंतु मी सांगेन की आजच्या प्रमाणे कालपेन सांगितलं होतं की सेलिंग करताना बी कॉशियस राहा, खूप मोठी डाऊनसाईड नाही मिळणार। आजही तेच झालेलं आहे, प्रीमियम खाल्ला गेलेला आहे, उद्याही आपल्याला मोस्टली प्रीमियम खाऊ शकतो मार्केट। इंट्राडे साठी तुम्हाला सांगतोय 17,400 कॉलवर लक्ष ठेवायचंय, क्रॉसिंग केल्यानंतर ना, तोपर्यंत नाहीये। ओके, आणि 17,250 पीईवर फोकस ठेवा। ओके, आणि ह्याच्या लेवल्स तुम्हाला आपल्या टेलिग्रामला दिले जातील, टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, शंभुराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, कारण इथे मार्केट अपडेट ट्रेड्स हे तुम्हाला आमच्याकडनं देण्याचा प्रयत्न केला जातो विथ रूल्स अँड रेग्युलेशन सहित। तर मित्रांनो याच्यानंतर आपण थोडं शिफ्ट होऊया बँक निफ्टीमध्ये। तर बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय आपल्याला, इथे आपण थोडं मंथली कॅन्डल्स दाखवतोय। याच्यामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर
जवळपास हा तिसरा मंथ आहे की नॉर्मल सेलिंग आहे. जानेवारीमध्ये मध्ये जोरदार सेलिंग झालं होतं, ह्या महिन्यामध्ये झालं आहे, परंतु त्या मनाने हार्ड सेलिंग नाहीये. मला असं वाटतं याच्यामध्ये की इथे जर तुम्ही पाहायला गेले तर इथे एक लो आहे बघा याच्यामध्ये ह्या महिन्याचा जवळपास 39,500 ते 39,600. 39,500 पुन्हा जर मार्चमध्ये ब्रेक करतोय, लक्षात ठेवा 39,500 जर मार्चमध्ये ब्रेक करतो तर 37,500 पर्यंत येईल. म्हणजे 2,000 डाऊनसाईड मिळेल आपल्याला जर आपला मार्च मध्ये ही लेवल ब्रेक होती 39,500 ते 39,600 ची. फोकस राहू द्या, इनकेस त्याला वर जायचंय तर त्याने ही लेवल क्रॉस करून वर जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे जवळपास 41,500 वर. मग आपण पुन्हा बुलिश होऊया. बाकी इन द वे तुम्हाला डेली अपडेट्स फॉलो करायचे आहेत, इथे मिळेल. व्हिडिओ आजचा थोडा मोठा होणार आहे, परंतु ऐका सगळ्या गोष्टी, कारण हे ऐकल्याशिवाय तुम्हाला उद्या ट्रेडिंग करताना जोश येणार नाहीये. ओके, याच्यानंतर मी आता थोडं डेली कॅन्डल्स वर जातो. डेली कॅन्डल्सचा जर इथे आपण विचार करायला गेलो बँक निफ्टीमध्ये, तर मला असं दिसतं याच्यामध्ये की जवळपास 6-7 दिवसानंतर आज पुन्हा डोजी बनलेला आहे. याचा अर्थ उद्या बँक निफ्टीमध्ये मला थोडं पॉझिटिव्ह सायन्स दिसते याच्यामध्ये. काहीतरी बाउन्स बॅक अपेक्षित जो आहे मला इकडे, मला याने काल साईन दाखवले होते निफ्टीने, मला अजून नाही दाखवलेले, परंतु मी अजून थोडं आहे की मला वाटतं थोडं वर यायला पाहिजे, कारण मला पुन्हा सेलिंग करायचं याच्यामध्ये. ओके, तर इथे मी सांगेल तुम्हाला की 40,300 वर तुम्ही कॉल साईडचा विचार करा. ओके, 40,000 खाली पुन्हा पुट साईडचा विचार करा. दोन्ही साईड लक्षात ठेवा, हे 40,000 आणि 40,300 ही 300 पॉईंटची रेंज तुमचा प्रीमियम खाईल. 300 वर रॅली मिळेल तो तुम्हाला त्याच्यानंतर 40,600 पर्यंत घेऊन जाईल. 300-350 पॉईंट अपसाईड मोस्टली पॉसिबल आहे, आणि 40,800 जो आज पॉईंट दिला होता तो. ओके, आता याच्यानंतर आपण थोडं लोअर टाइम फ्रेमला जाऊया आणखीन याच्यामध्ये, जेणेकरून इंट्राडे करताना तुम्हाला येईल याच्यामध्ये. आत्ता सांगितलेल्या सेम लेवल असतील. तुम्ही जर इथे पाहायला गेले तर मला असं दिसतंय की बँक निफ्टीमध्ये थोडा याच्यामध्ये फ्लॅगपोल बनवताना दिसतोय. ओके, हा इम्पॉर्टंट आहे मला इकडे ब्रेक करणं. त्यासाठी मी तुम्हाला सांगेल की मोस्टली शार्प याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर 40,300 आधी पण सांगितले, 40,300 फोकस करा. तो ब्रेक केला तर 40,500, 40,600 आणि 40,800 दाखवू शकतो गुरुवारपर्यंत ब्रेक केला तर. ओके, लगेच बघा ज्यांना वाटतं अरे सरांनी सांगितलं गेला नाही काय झालं, मार्केट आहे शेवटी. लक्षात ठेवा आपण दोन्ही साईडचं अनालिसिस करतोय, कुठेही जाऊ द्या आपण त्याला कॅच करून ट्रेड घ्यायचे आणि ते ट्रेडच तुम्हाला मी टेलिग्रामवर द्यायचा प्रयत्न करत असतोय. ओके, तर 40,000 खाली पुन्हा आपण शॉर्ट सेलचा विचार करू शकतो. तर हे होतं मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीचं इन डिटेल अनालिसिस. आता आपण थोडं जाऊया फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीच्या काही लेवल्स याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करेल. डेलीमध्ये जर विचार करायला गेलं फिन निफ्टीमध्ये तर आज डोजी बनलेला आहे. काल बुलिश मुवमेंट होती, 17,989 आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये की उद्या थोडाही याच्यामध्ये रेंज बाउंड राहील सकाळच्या 17,000 आणि एंट्री मारायची असेल उद्या तर पाहूया आपण कुठे एंट्री मारायची आहे. शॉर्ट टाइम फ्रेमला जाऊया. 17,989 अर्थात तुम्हाला मी पुन्हा सांगेल की 18,000 वरतीच तुम्हाला याच्यामध्ये बाईंगचा विचार करा. 18,050 वरच फिन निफ्टीमध्ये अपसाईड रॅली मिळेल आणि 17,900 ब्रेक केला तर पुन्हा 17,700 पर्यंत डाऊन साईड याच्यामध्ये पॉसिबल आहे. दोन्ही साईडचा आपण अनालिसिस करतोय, जिकडे एंट्री तिकडे आपला ट्रेड घेऊन जायचंय. मोस्टली ट्रॅप नका होऊ हे तुम्हाला याच्यामध्ये सांगायचंय मित्रांनो. अशा प्रकारे आपण पाहिलं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी मंथली डेली आणि इंट्राडे साठी काय करायचंय. याच्यानंतर ना काही 4 स्टॉक्स तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी तुम्हालाही अशाच गोष्टी शिकायच्या असतील इन डिटेल मध्ये तर खाली तुम्हाला आमच्या ऑनलाईन कोर्सेसची माहिती दिलेली आहे. ज्यांना इम्पॉर्टंट आहे त्यांनी बिंदास जॉईन करा, ज्यांना शक्य नाही त्यांनी युट्यूब फॉलो करा. सगळी माहिती ते मी डोली डेली देण्याचा प्रयत्न करेल नवीन लोकांसाठी. मित्रांनो पहिली स्क्रिप्ट असेल आपली पॉलीकॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ही जी कंपनी आहे पॉलीकॅब इंडिया सॉरी लिमिटेड, ही पॉलीकॅब इंडिया लिमिटेड मध्ये मला असं दिसतंय 3,081 आजचं क्लोजिंग आहे. 3,085 वर पुन्हा त्याच्यामध्ये बायर्स ऍक्टिव्ह होतील. तुम्ही आज जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये ॲस्टेक आपला छान प्रकारे ऍक्टिव्ह झाला की जो शॉर्ट सेलिंगसाठी आपण दिला होता त्याच्यामध्ये, आणि UPL. बाकी दोन स्टॉक ऍक्टिव्ह नाही झाले सोडून द्या, कारण मार्केटमध्ये आज थोडं सेलिंग प्रेशर होतं त्यामुळे. तर याच्यामध्ये तुम्हाला 3,085 लेवल फॉलो करायची आहे अबो बाईंगसाठी. याच्यानंतर ना दोन नंबरची स्क्रिप्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये इमामी लिमिटेड. इमामी मध्ये आम्हाला असं दिसतंय की जोरदार बायर्स ऍक्टिव्ह होत आहेत. 399.35 आजचं क्लोजिंग आहे. 402 वर पुन्हा बायर्स अग्रेसिव्ह होतील. 410 ते 415 पर्यंत फोर्स लावायचा प्रयत्न करतील. याच्यानंतर इनकेस मार्केट जर डाऊन साईडला राहते पडायची शक्यता आहे, दिसतोय सेलिंग ऍक्टिव्ह होत आहे, तर याच्यासाठी शिल्पा मेडिकेअर ही स्क्रिप्ट तुमच्यासाठी काम करू शकते.
257 चं क्लोजिंग आहे, 256 च्या खाली पुन्हा सेलर्स भेटीला येतील, जे तुम्हाला 250 आणि 246 पर्यंत दाबू शकतात खालच्या साईडला. याच्यानंतर 4 नंबरची स्क्रिप्ट वर लक्ष ठेवा, नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, MFSL, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. याच्यामध्येही आम्हाला दिसतंय की 688 चं आजचं क्लोजिंग आहे, 684 खाली याच्यामध्ये सेलर्स यांचा फोर्स पुन्हा लावू शकतात. याच्या खाली 686 खाली तुम्हाला जवळपास 675-672 ची लेवल दाखवू शकते. तर मित्रांनो, ते अशा प्रकारे काही स्टॉक्स होते. ज्यांनाही असे स्टॉक्स डे टू डे हवे आहेत, ते आमच्या अंडरगट डिमॅट अकाउंट ओपन करून रोज अशा स्क्रिप्ट घेऊ शकता. कारण तुम्हाला आमच्या अंडर डिमॅट असेल तर आम्ही तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो आपल्या सेबीच्या गाईडलाईननुसार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पाहिलं निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी सगळ्यांचं अनालिसिस. तुम्हाला काय वाटते, मार्केटची इतिहासाची पुनरावृत्ती करेल का? याचं उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहिजे. आणि उद्याचं मार्केट ही ऑब्झर्व करा, ट्रेड करायचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त मी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्या विषयावर मी तुमच्यासाठी टॉपिक बनवायचा 100% प्रयत्न करेन. थांबूया इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता पोस्ट मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.